हे जे वकील आहेत ते प्रत्येक कामगार संघटनेमध्ये हस्तक्षेप करून कामगारांना बडकवून भाषण करतात आणि वेगवेगळी संकटं तयार करतात. त्यात प्रत्येक बारामतीमध्ये पवार साहेबांच्या बारामतीमध्ये येऊन 12 तारखेला 12 वाजता मी हल्ला करीन, मोर्चे आयोजन करीन आणि पवार साहेबांच्या अस्मितेला मी धक्का देईन असं त्यांनी जाहीर केलं. तर आम्ही बारामतीतील सर्व कंपनीतील कामगार संघटना त्या सदावरती जी वाट पाहतोय आणि भविष्यात सदावरतीच काय तर त्याचे मनोवृत्तीचे जे काही लोक जे ह्यामध्ये आहेत ते जर बारामतीत येऊन येणार असतील तर ते कॅमेऱ्यामध्ये जर भाषण करणार असतील तर आम्ही पण आज कॅमेऱ्यासमोर आम्ही बोलतोय. जी मगाशी काही वेळापूर्वी मी जी घोषणा केली होती ती अशी घोषणा आहे. परत मी एकदा मीडियाद्वारे मी सर्व महाराष्ट्राला देशाला सांगू इच्छितोय, सदावर्तींनी जर बारामतीमध्ये जर यायचं जर पाऊल टाकला तर सदावर्ती जी भासडेल त्याला मी मायातर्फे रोख 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. महिला कर्मचारी आपल्या समोर आहेत, त्या महिलांच्या रोजीरोटीवरती जर प्रश्नचिन्ह तयार करत असेल किंवा पवार साहेबांच्या अस्मितेला धक्का पोहोचत असेल त्याच्या जर हातामध्ये कुणी बांगड्या घातल्या तर मी त्याला 5 लाख रुपये बांगडे घालवायला मी बक्षीस जाहीर करतोय. आणि हे करत असताना जे कुणी तयार होतील त्याच्या आधी मी पुढे असणार आहे हे पण मी आज जाहीर करतोय. तसेच माझे सहकारी बाबर साहेबांनी सांगितलंय की तुम्ही 11 लाख 5 लाख काय देता, साधं काळं जरी तोंडाला फासलं तर मी 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करीन असं त्यांनी पण जाहीर केलेलं आहे आजच्या दिवशी. धन्यवाद.